म्हणजे नागभीड या नागभीड तालुक्यामध्ये हा पूर्ण भूगर्भातून आहे. या ठिकाणी आपल्याला उपसा सिंचन सुद्धा करावं लागणार आहे आणि आपण ती व्यवस्था कराल का आणि किती गतीने हा कालवा पुढे जाईल एवढं उत्तर मला पाहिजे. धन्यवाद. नाही, मुळातच काही ठिकाणी आपण उपसा सिंचन करणार आहे पण काही ठिकाणी आपण पीडीएन करतोय. आता आपण नव्याने आंबेडकर साहेब पीडीएनचा पर्याय या ठिकाणी स्वीकारलेला आहे. पीडीएनचा फायदा असा होतो की बाष्पीभवनातून पाणी कमी जातं आणि त्यासोबत आपल्याला योग्य प्रेशरने पाणी आणि जिथे पाहिजे तिथे पाणी देता येतं. त्यामुळे कुठे आवश्यकता असेल तिथे आपण जरूर त्या ठिकाणी लिफ्ट इरिगेशन करू. पण जास्तीत जास्त आपला भर लिफ्ट इरिगेशन नंतरही आपण अलीकडच्या काळामध्ये तर लिफ्ट इरिगेशनला लागून ड्रिपनीच पाणी देण्याचा प्रयत्न आपण करतो. डायरेक्ट पीडीएनची तीन म्हणजे ड्रिपची पद्धत आपण त्या ठिकाणी अवलंबतो. याही ठिकाणी जिथे आवश्यकता असेल तिथे लिफ्ट करू, बाकी ठिकाणी पीडीएनने आपण ते पाणी पोहोचू. गोसीखुर्दच्या प्रकल्पांतर्गतला हा एक प्रकल्प आहे घोडाझरी कालवा. पण याही कालव्याला 2006 मान्यता मिळाल्यानंतर 3-4 वर्षांमध्ये करण्याचं तेव्हाच्या शासनानं त्या ठिकाणी निवेदन केलं होतं, आश्वासन दिलं होतं. पण अजूनही त्यालाही 15 वर्ष होऊन गेले तर नेमकं याच्यामध्ये काय गोम आहे हे देखील या सभागृहामध्ये चर्चेला आलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. तेव्हाची जी गोम होती ती मारली. 2006 जेव्हा ही सगळी कामं दिली तेव्हाच त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. त्याच्यावर समिती बसली, त्या समितीने खूप अनियमितता त्याच्यामध्ये काढल्या. म्हणजे अनियमितता कशा होत्या तर उदाहरण सांगतो की 0 to 25 कामच दिलेलं नाही आणि 50 to 100 काम दिलंय. आता 0 to 25 पाणी चालणार नाही तर 50 to 100 पाणी येणार कुठनं? अशा प्रकारचे त्यासोबत त्याच्यामध्ये त्यावेळी पोस्ट टेंडर अपडेशनचा एक मुद्दा आला होता. म्हणजे टेंडर काढताना कॉस्ट कमी दाखवायची, मग टेंडर 20-25% अभाव आल्यानंतर प्रशासकीय मान्यता तेवढी पुन्हा नव्याने घ्यायची, अशा प्रकारचा प्रश्न आला होता. अशा अनेक गोष्टी झाल्यामुळे ते सगळ्या निविदा रद्द केल्या आणि आता या नव्याने निविदा त्याच्या निघालेल्या आहेत. कॉन्ट्रॅक्टर कोण मी माहिती घेऊन आपल्याला सांगतो. आता माझ्याकडून त्याची माहिती नाही कॉन्ट्रॅक्टरची. हां नाही सांगा ना, मला नाही माहिती कोण आहे. आपण सांगा कोण आहे तर, कोण कॉन्ट्रॅक्टर आहे तिथे जरा माहिती द्या कोण आहे तर कॉन्ट्रॅक्टर, जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील. त्यामुळे आता याचं काम अतिशय वेगानं चाललेलं आहे आणि 2024 ही सगळी कामं पूर्ण करायची अशा प्रकारचा निर्णय आपण घेतला.